बुलेटिनच्या सुरुवातीला नागपुरातून एक महत्वाची बातमी आहे. नागपुरात राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचं संक्रमण झाल्याचं समोर आलंय. बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय. एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होतोय हे तपासण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवलेत. त्यानंतर अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झाची लागण झाल्याचं सिद्ध झालंय. त्यानंतर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मचा 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय. तर संबंधित पोल्ट्री फार्म मधील 8,500 कोंबड्यांची कलिंग म्हणजेच कोंबड्या मारण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. आपल्यासोबत नागपूर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक मॅडम आहेत. मॅडम, नागपूरमध्ये जो राज्य सरकारचा अंडी उबवणी केंद्र आहेत त्या ठिकाणी बर्ड फ्लूचा आउटब्रेक झाला आहे का आणि नेमकं किती प्रमाणावर पक्ष्यांना त्याची लागण झाली आहे? नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्ये आपल्याला पक्ष्यांमध्ये मरतूक आढळून आली होती. तर 3 तारखेला थोडं जास्त प्रमाणात मरतूक झाल्यामुळे आम्ही त्याचे नमुने घेऊन भोपाळला पाठवण्याची प्रक्रिया केली, जे आमचा रोग अन्वेषण विभाग पुणे त्यांच्यामार्फत पाठवण्यात आले. 4 तारखेला सदर नमुने हे एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी होकारार्थी आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आणि आपलं प्रिव्हेंशन ऑफ कॉन्टॅजियस डिसीजेस ॲक्टनुसार कलिंगची प्रक्रिया आपण 4 तारखेला संध्याकाळीच राबवली आहे. तीव्रता याची किती होती, म्हणजे जेव्हा हे 3 तारखेला पहिल्यांदा जास्त प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाला, ही प्रक्रिया केव्हापासून सुरू होती, रोज कसं कसं लक्षात येत गेलं? सुरुवातीला 29 तारखेला आपल्याला पक्ष्यांमध्ये थोडंसं आजारपणाची लक्षणं दिसली आणि त्याच्यानंतर एक दोन अशी तुरळक मरतूक झाली आणि 2 दिवस आधी मात्र थोडंसं जास्त प्रमाणात मरतूक झाली आणि 3 सगळ्यात मेजर झाली. जवळपास 300 पक्षी मेले आपले आणि त्या जी मरतुकीचा जो पॅटर्न लक्षात घेतला आमच्या अधिकाऱ्यांना वाटलं की बा हे काहीतरी कॉन्टॅजियस आहे व्हायरल, त्यामुळे आपण नमुने तपासणी प्रक्रिया राबवली. आपण प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील उर्वरित 8,501 पक्षी नष्ट केले आणि जे 1 किलोमीटरच्या परिघात, जसं मी आपल्याला सांगितलं की नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं जे प्रक्षेत्र होतं तिथले 260 पक्षी आपण कल केलेले आहेत. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.